नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात आजचे म्हणजे दिनांक 11 ऑगस्ट 2021 APMC नवी मुंबई लासलगाव व बाहेरील राज्यातील बेंगलुरू येथील आजचे कांदा बाजार भाव। सुरुवात करूया नवी मुंबई येथून। आज नवी मुंबई येथे VIP कांद्याच्या 1-2 लॉटला 1,900 रुपयांपासून 2,000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे, तर VIP सुपर कांदा 1,700 रुपयांपासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। जनरल कांदा 1,400 रुपयांपासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे। तर चोपडा कांदा 900 रुपयांपासून 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। गोलटा कांदा 1,200 रुपयांपासून 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। गोलटी कांदा 900 रुपयांपासून 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। बदला कांदा 600 रुपयांपासून 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। तर हलका खात कांदा 300 रुपयांपासून 500 रुपये क्विंटलपर्यंत आज APMC नवी मुंबई येथे विकला आहे। लासलगाव येथे आज 9,000 क्विंटल कांद्याची आवक झाली होती, त्यामध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी 600 रुपये, जास्तीत जास्त 1,813 रुपये व सरासरी 1,650 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेला आहे। तर बेंगलुरू येथे आज 29,877 कांदा गोण्यांची आवक दाखल झाली होती, त्यामध्ये महाराष्ट्रामधून 90% कांद्याची आवक झालेली होती। महाराष्ट्रामधील 1-2 लॉटला 1,900 रुपयांपासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। तर बिग कांदा 1,700 रुपयांपासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला आहे। ॲव्हरेज कांदा 1,400 रुपयांपासून 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। कर्नाटकामधून 10% कांद्याची आवक झाली होती, कर्नाटकामधील एक्स्ट्रा सुपर कांदा 1,600 रुपयांपासून 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। तर ॲव्हरेज कांदा 1,400 रुपयांपासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। आज बेंगलोर येथे आंध्रमधून नवीन कांद्याच्या 6 गाड्यांची आवक झाली होती। नवीन कांदा 500 रुपयांपासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेला आहे। तर कर्नाटकामधून 30 नवीन कांद्याच्या गाड्यांची आवक दाखल झाली होती। कर्नाटकामधील नवीन कांदा 300 रुपयांपासून 1,700 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।